जबरदस्ती ने होणाऱ्या धर्म परिवर्तनाचा मुद्दा आज नितेश राणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात मांडलाय. हा मुद्दा मांडताना नितेश राणे यांनी श्रीरामपूरमधील घटनेचा दाखला दिला, तसंच धर्मांतरासाठी रेड कार्ड ठरलेला असा गंभीर आरोपही केलाय. दरम्यान श्रीरामपूरमधील घटनेतील आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन पुरेसं नाही, तो बडतर्फ होणार का असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. मात्र बडतर्फ करता येत नाही, पुढील 3 महिन्यात चौकशी पूर्ण करून कारवाई केली जाईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. मुंबई महापालिकेतील विविध कामांमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. यानंतर आता मुंबई महापालिकेच्या कंत्राटांची कॅगच्या माध्यमातून चौकशी होणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केली आहे. विधान भवनातील पायऱ्यांवर आंदोलनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात पायऱ्यांवरच धक्काबुक्की. विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी सुरुवातीला आमदार महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार केली, मात्र सभागृहात अधिकृत तक्रार करणार नसल्याचं मिटकरींनी सांगितलं. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील धक्काबुक्कीपूर्वी मुंबई मनपातील भ्रष्टाचाराविरोधात सत्ताधारी आक्रमक झाले होते. विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेनेवर निशाणा साधला. याच आंदोलनातील बॅनरबाजी राड्याचं कारण ठरले. सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. 50 खोके एकदम ओके ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली असं अजित पवार म्हणाले. विरोधकांनी नव्हे आम्हीच धक्काबुक्की केली अशी कबुली शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे. आमचा नाद करायचा नाही, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असा इशाराही भरत शेठ गोगावले यांनी दिला आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत होतो, मात्र विरोधकांनीच येऊन गोंधळ घातलाय. जो अंगावर येईल त्याला शिंगावर घेणार असा इशारा आमदार दिलीप लांडे यांनी दिला आहे. विरोधकांनी अंगावर येण्याचं कारण नाही, तुम्हाला मिरच्या का झोंबल्या याचा विचार करा. प्रत्येकाला सहनशीलता या गोष्टींचा विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिली. दिल्लीतील महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांना कोर्टानं निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाविरोधात अपील न करण्याच्या सरकारच्या निर्णयावरून आज आमदार सुहास कांदे यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. विधी व न्याय विभागानं कुणाच्या दबावाखाली आदेश काढला असा सवाल कांदे यांनी केलाय. तब्बल 3.25 वर्षानंतर काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. येत्या 28 ऑगस्टला काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक दिल्लीत होते. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत कार्यक्रम निश्चित होण्याची शक्यता आहे. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेवरून शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. पंतप्रधान लाल किल्ल्यावरील भाषणात नारी सन्मानचा नारा देतात आणि तिकडे गुजरात सरकारनं बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना सोडलं अशी टीका पवारांनी केली आहे. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेनंतर झालेला सत्कार चुकीचा आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीसांनी काल विधान परिषदेत केलं. भंडारा गोंदियातील बलात्कार प्रकरणातील चर्चेदरम्यान फडणवीसांनी वक्तव्य केलं. काल मुंबईत पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात होणाऱ्या नेत्यांच्या बैठकीत आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राणेंच्या बंगल्यातील बांधकामावरून कोर्टानं महापालिकेला फटकारलाय. अधीश बंगल्यातील बेकायदा बांधकामाबाबत मनपाची भूमिका का बदलली? 100 मजली बेकायदा इमारतही तुम्ही अधिकृत करणार का असा सवाल हायकोर्टानं केलाय. अनिल परब यांचं साई रिसॉर्ट आणि सी कॉन्च रिसॉर्ट तोडण्याचे आदेश केंद्र सरकारच्या वन पर्यावरण मंत्रालयाने दिले आहेत. पर्यावरणाशी संबंधित तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या पथकाने या दोन्ही रिसॉर्टची पाहणी केली. त्याच्या अहवालानंतर पर्यावरण मंत्रालयाने पत्र पाठवलं. कोणी काही म्हणू दे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु हे शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ हेच आहेत असं खासदार अमोल कोल्हे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या समोर ठणकावून सांगितलं. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे पडलेले असताना ज्या भागात खड्डे आहेत अशा भागात 1 सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवा, अन्यथा खड्डे असलेल्या भागातील स्कूल बस तात्पुरत्या बंद करण्याचा इशारा स्कूल बस मालक संघटनांनी दिला आहे. पुण्यातील संगम गणेश मंडळाला अफजल खान वधाचा देखावा सादर करायला कोथरूड पोलिसांनी परवानगी दिली आहे. गणेश मंडळाकडून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी माघार घेतली आहे.
निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांची लगबग सुरू आहे, पण यात महागाईच्या संकटाचा अनेक गणेश मंडळांना फटका बसतोय। त्यामुळे सजावटीच्या साहित्यावरील जीएसटी रद्द करण्याची मागणी गणेश मंडळांकडून केली जाते आहे। गणेशोत्सव काळात बेस्टच्या वतीने प्रवाशांसाठी 25 गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय। रात्री नागरिकांना गणपती दर्शन आणि सजावट पाहण्यासाठी जाता यावं यासाठी गणपती स्पेशल गाड्या रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत चालवल्या जाणार आहेत। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील 2 गतिमंद मुलांचा निवासी शाळेत मृत्यू झालाय। अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय। विद्यार्थ्यांना अन्नातून अथवा पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी सांगितलाय। मुंबईतील प्रवाशांना गणपतीनंतर अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण मुंबईतील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालक गणपतीनंतर बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत। टॅक्सी आणि ऑटोरिक्षाच्या भाड्यात वाढ करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। मुंबईतील खार पश्चिमेला राहणारे गांधी कुटुंबीय उदयपूरला गेले असताना त्यांचा नोकर राहुल कामत याने घरातील 50 लाख रुपये आणि दागिन्यांवर डल्ला मारलाय। गांधी कुटुंबीय मुंबईत परत आल्यानंतर चोरीची घटना निदर्शनास आली। खार पोलिसांनी 24 तासात आरोपीला अटक केली। बीड जिल्ह्याच्या चकला येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले। गेल्या 4 महिन्यांपासून शहाजहानपूरसह अन्य 2 गावांना पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांनी आंदोलन केले। एका चिमुकल्याचे आई वडील एचआयव्ही बाधित आहेत म्हणून त्या मुलाला प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना बीडच्या पाली इथे घडली आहे। हा चिमुकला मात्र एचआयव्ही निगेटिव्ह आहे तरीही त्याला प्रवेश नाकारण्यात आला। या विरोधात इन्फंट इंडिया या संस्थेचे संचालक दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे यांनी आंदोलन सुरू केलं आहे। अमरावती नागपूर महामार्गावरील हिवरखेड इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। रायगड जिल्ह्याच्या उरण येथील जेएनपीटी कामगार संघटनेने निदर्शन केली आहे। जेएनपीटी हॉस्पिटल पीपीपी पद्धतीने चालवण्यास विरोध करण्यात आलाय। नवीन बंदरात प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी अशी मागणी आंदोलकांची आहे। लागोपाठ 2 मुली झाल्याच्या कारणातून पतीने पत्नीवर कोयत्याने हल्ला केला। या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पारडी बंगला इथे ही घटना घडली। आरोपी पतीने पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची कबुली दिली आहे। जागेच्या उतारावर नोंदी करून देत नसल्यानं आई आणि मुलाने नगरपंचायत अधिकाऱ्याला मारहाण केली आहे। जळगाव जिल्ह्याच्या बोदवड नगरपंचायत कार्यालयाच्या गेटवर ही घटना घडली आहे। नागपूरच्या एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय आणि लता मंगेशकर रुग्णालयातील इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांनी संप पुकारलाय। कमी मानधन दिल्याचा आरोप करत डॉक्टरांनी हा संप केलाय। 150 डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवाही काहीशी प्रभावित झाली आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या सोनखुर्द जरीपाडा इथे पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय। सदर महिलेचा पती दारूचा व्यवसाय करतो असं सांगत पोलिसांनी तिच्या घराची झाडाझडती घेतली होती। पती घरात न मिळाल्यानं पोलिसांनी मारहाण केल्याचं महिलेनं सांगितलंय। भंडारा जिल्ह्याच्या कांद्री परिसरात मिरचीच्या शेतात तब्बल 12 किलो वजनाचा अजगर आढळला। याबद्दलची माहिती सर्पमित्राला दिल्यानंतर त्यांनी अजगरांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। श्रीरामपूर तालुक्याच्या वडाळा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। बिबट्याने श्वानाचं पिल्लू उचलून नेलं। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरणाचा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा समोर आलाय। न्यायालयाच्या आदेशानंतर 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती। औरंगाबादच्या लासूर स्टेशन कांदा मार्केटमध्ये शेतकरी आणि व्यापारी यांच्यात गोंधळ झालाय। कांदा मार्केटमध्ये लिलाव होत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले होते। शेतकऱ्यांनी मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको केला। मुंबईच्या सांताक्रूज पोलीस स्टेशनमधून फरार झालेल्या आरोपीला वर्धा रेल्वे पोलिसांनी पकडलंय। फरार आरोपी 13 लाख रुपये चोरून गीतांजली एक्सप्रेसने पळाला होता। परशुराम घाटातील वाहतूक उद्यापासून 24 तास सुरू करण्यात येणार आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीला घाटातील दरड खाली आल्यानं आणि घाटातील काम अर्धवट असल्यानं ठराविक वेळेत वाहतूक सुरू होती, पण आता पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं घाट पुन्हा 24 तास खुला करण्यात आला आहे। सोमवारी पहाटे जालन्यातील जांब समर्थ इथल्या श्रीराम मंदिरातून प्राचीन मूर्ती चोरीला गेली। या घटनेला 3 दिवस झाले मात्र अजूनही चोरट्यांचा सुगावा लागला नाहीये। त्यामुळे ग्रामस्थांनी आणि भाविकांनी आज अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। मुंबई अहमदाबाद मार्गावरील मेंढवण किंडीजवळ कारचा अपघात झालाय। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार नाल्यात कोसळली आहे। या अपघातात 2 प्रवासी गंभीर जखमी झाले तर कारचा चक्काचूर झाला।
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग झाल्याचा आरोप करण्यात आलाय. पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला 5 विद्यार्थ्यांनी ड्युटीच्या नावाखाली सलग 45 तास उभं करून ठेवलं आणि त्यामुळे त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली असा आरोप विद्यार्थ्यांच्या आईनं केला आहे. अभिनेता सलमान खानच्या डुप्लिकेटवर उत्तर प्रदेशच्या यूपीमध्ये गुन्हा दाखल झालाय. तो रेल्वे ट्रॅकवर टी शर्ट शिवाय इंस्टाग्राम रील बनवत होता, त्यामुळे आरपीएफने त्याच्यावर रेल्वे कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला. राज्यात आज 1913 नवीन कोरोना रुग्णांचं निदान झालंय, तर 5 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 1.83% इतका आहे. भाजपकडून आपच्या नेत्यांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आपचे नेते संजय सिंग यांनी केलाय. भाजपच्या नेत्यांनी आम आदमी पार्टीच्या आमदारांना 20 कोटींची ऑफर दिली असल्याचंही ते म्हणाले. लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या 4 नेत्यांवर सीबीआयनं कारवाई सुरू केली आहे. राजद नेते सुनील सिंग यांच्या घरी सीबीआयनं छापेमारी केली आहे, तर राजद खासदार फैयाज अहमद आणि अशफाक करीम यांच्या घरी सीबीआयनं छापा टाकला आहे. रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. आज युक्रेनचा स्वातंत्र्य दिन आहे आणि आजच्या दिवशी युक्रेनमधील सरकारी आणि रहिवाशी भागावर रशिया क्षेपणास्त्र डागण्याची शक्यता आहे असा इशारा अमेरिकेने युक्रेनमधील आपल्या दूतावासांना दिला. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांचा भाऊ दीपू श्रीवास्तवने एबीपी न्यूजला दिली आहे. राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बॉईज 3 या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. बॉईज 3 सिनेमाचा ट्रेलर पाहून हे त्रिकुट आणि विदुला करत असलेल्या प्रवासाची झलक प्रेक्षकांना पाहायला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.